नमस्कार आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला याचे फ्लावर आणि बटाटा दोन्ही मिक्स करून एकदम भारी मसालेदार भाजी करून दाखवते. तर त्याच्यासाठी मी माझ्याकडे फ्लावर होतं थोडं, म्हणून मी बटाटा मिक्स केला. तुम्ही फक्त बटाट्याची पोळी करून किंवा फक्त फ्लावरचा पोळी करून त्याच्या सोबत रसा असं करू शकता तुम्ही. तर त्याच्यासाठी मसाल्याचा रसा बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे, थोडं थोडीशी डाळ घेतलेली हरभऱ्याची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्याच्यात थोडेसे मेथी दाणे, थोडे 1/2 चमचा जिरे आणि हळदीचे तुकडे, आल्याचे तुकडे आणि थोडे धने घेतलेले आणि हे जायफळ घेतलेलं आहे. तर हे आपण रस्याच्यानंतर वरून किसून घालणार आहे आणि कोथिंबीर वरून घालायसाठी ठेवली आणि कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे एक मोठा चिरून. त्याला आपण भाजून घेणार आहे आता सगळं. आज आपल्याला एवढी खसखस पण घालायची त्याच्यात, पण तवा गरम असतं आणि नाही भाजायची जास्त, थोडंसं थंड होऊन गेलं आणि परत मी गॅस चालू करते. उडून जाते नाही तर गरम तवावर आणि कडवट पण होती जास्त भाजी. तर आता आपण तव्यावरच परतून झालं आपल्या तेल सगळं वरून काढून ठेवा. तुला आता हे मसाला आपण वाटून घेऊ. तर आपण अगोदर खाली डाळ घालू. ते 4-5 पानं कढीपत्त्याचे पण वाटणात घालणार आहे, मस्त टेस्ट येते. तुला आता हे तेल टाकू आपण कढीमध्ये. आता कढीपत्ता टाकू आपण. घालायचं असतं मिरची पावडर आहे ती टाकते मी, त्याला कलर असतो जरा भाजीला कलर येतो. मग 1/2 चमचा घातला मी जास्त कारण सगळं आपण भाजलेलं असेल. आता याच्यात आपण थोडं मसाले पाणी घातलेले ते पण टाकून देऊ याच्यात. मिक्स करून याच्यात घालायचं. त्याच्यात आता थोडा पण जेवढा रसा करायचा त्यात पाणी घालते. गरम पाणी टाकते मी, थंड पाणी घातलं तर भाजीची चव जाते. रस साईडला गरम पाणी ठेवायचं आणि गरम पाणी वापरायचं. तर याच्यात डाळ घातलेली आहे आपण, त्याच्यामुळे जसं रस शिजन तसं तसं ते जास्त घट्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला थोडं आता जास्त पाणी घालायचं आत्ता भाजी होईपर्यंत घट्ट होऊन जाईल. तर रसात आता मीठ टाकू. रशापुरतं आपण पुडीला मीठ टाकलेलं आहे, त्याने बेतानीच टाकायचं याच्या रशापुरतं. पुढे आपण टाकू बघा, परतल्यामुळं थोड्याशा कुरकुरीत झाल्या आणि अर्ध्या शिजलेले अर्ध्या रसात ते राहिले तर शिजून जाईल. भाजीची टेस्ट वाढते असं पुढे जर परतून जर घेतलं चांगलं. त्याला झाकण ठेवून आपण 1-5 मिनटं याला शिजून देऊ मध्यम गॅसवर. असेल काही करायचं. चला आता आपण गॅस बंद करून टाकू आणि आता याच्यात आपल्याला हे थोडंसं जायफळ किसून घालायचं आपल्याला. याचा वास उडून जाऊ नये म्हणून आपण शेवटी घालणार असं रशामध्ये. चला आपली भाजी आता खायला तयार झालेली आहे. इतका मस्त घमघमाट सुटला आहे वास. तर जे मांसाहार करीत असते त्याला नक्की, ज्यांनी खाल्लं असेल त्याला नक्कीच कोल्हापूरच्या तांबड्या रस्याची आठवण झाली असेल. तर एकदम मस्त रसा तयार झालेला आपला. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ बघत राहा, आम्हाला चांगला प्रतिसाद द्या म्हणजे मी अजून नवीन नवीन पद्धतीने बनवून दाखवून राहील काही. तर धन्यवाद सगळ्यांना.